रयत शिक्षण संस्थेच्या पनवेलमधील महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2021-22 पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ गुरुवारी संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे कलेक्टर ऑफिसचे तहसीलदार राहुल सारंग यांची उपस्थिती लाभली. तसेच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. नॅकचा A+ दर्जा मिळाल्याबद्दल मान्यवरांकडून प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर यांनी केले. यामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला नॅकचा A+ दर्जा मिळाल्याबद्दल एक विद्यार्थी म्हणून अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. यासोबतच महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच महाविद्यालयाला नॅकचा A+ दर्जा मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण हातभार असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी घेतल्यानंतरही पुढील प्रगती करण्यासाठी संघर्ष करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासोबतच ठाणे कलेक्टर ऑफिसचे तहसीलदार राहुल सारंग यांचे उदाहरण देत लोकसेवा आयोगाच्या परीक्षाची तयारी करण्याचा दृष्टिकोन अंगीकारावा असा सल्ला उपस्थित विद्यार्थ्यांना दिला. या कार्यक्रमाला संस्थेचे जनरल बॉडी सदस्य तथा महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य, परीक्षा विभाग प्रमुख व कला शाखेचे विभाग प्रमुख उपप्राचार्य डॉक्टर R.A. पाटील, वाणिज्य शाखेचे विभाग प्रमुख डॉक्टर नरेश मडवी, विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा.ND. पवार, संस्थेचे लाईफ मेंबर, लाईफ वर्कर, पालकवर्ग, प्राध्यापक सहकारी, पत्रकार, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याच्यामुळे तुम्ही बंधून आणि चिन्ह करायचं नव्हतं. आता सुद्धा लहान बालकं म्हणून असल्याकारण हे होत आहे. पण ह्या हा अतिशय महत्वाचा असा एक समारंभ असतो आपल्या जिल्ह्यात. आमच्या काळात 7वीची परीक्षा पण व्हायची, मग 10वी 11वी जण होतं त्याची व्हायला लागली, 12वीची व्हायला लागली आणि त्याच्यानंतर आता ग्रॅज्युएट कोर्स करायचे. आता जग जशा जशा तिनं विस्तारित चालले, लोकसंख्येनं पण विस्तारित चालले, भारताचा नंबर 3 मागा टाकून पहिला आलेला आहे. 145 कोटी आपली नुसती लोकसंख्या झालेली आहे. आणि जग विस्तारित चाललंय फक्त लोकसंख्येनंच नाही तर गुणांच्या दृष्टीनं, शोध संशोधनाच्या दृष्टीनं विविध प्रकारचे शोध लावून माणसाची प्रगती होते असं दिसतंय. पण ही प्रगती होत असताना त्याचा चांगला बोध घेणं गरजेचं आहे, त्याचा त्या प्रयत्नाचा चांगला उपयोग करून घेणं गरजेचं आहे. आणि तशा दृष्टीनं आता सरन सरांनी सांगितलं की आपण डिग्री घेतली, डिग्री घेतली म्हणजे सर्व काही संपली असा तर भाग नाही. त्याचा इतकं भरपूर ज्ञान आहे, अफाट ज्ञान आहे की त्याच्यामुळं आपण जी तुम्ही डिग्री खात्यातलं एक थेंब आहे, पाण्याचं एक कण आहे असं म्हणूया. विविध कुणी आर्ट्समध्ये घेतली, कॉमर्समध्ये घेतली, कुणी सायन्समध्ये घेतली, सायन्समध्ये या विषयाकरता घेतली, त्या विषयाकरता घेतली, बाकी विषयांची आपल्याला डिग्री मिळाली का? केमिस्ट्रीची घेतली पण त्याच्यापासून दुसरा विषय जो असेल तुमचा फिजिक्सचा त्याची डिग्री आपल्याला मिळाली का? म्हणजे ज्ञान किती मोठे बघा. सायन्सच्या किती डिग्री प्रकारच्या डिग्री आपण इथं वाटली, आर्ट्सच्या पण आहेत. आर्ट्समध्ये पण भरपूरच आहेत, आपल्याला नुसतं मराठी हिंदी वगैरे अशा नाहीत. अगदी तुझ्या की गाणी जे संगीत जे आहे ते संगीताच्या डिग्री आहेत, वाद्य आहेत ते वाद्यातल्या डिग्री आहेत. म्हणजे डिग्री जे आहेत ते अफाट प्रकारच्या डिग्री आहेत. त्यामुळं आपण डिग्री घेतली म्हणजे आता फार मोठे झालो असं न होता सरांनी सांगितलं तो उपदेश आहे तुमच्या, की लिहिता नम्रता हे आपल्या अंगात असणं गरजेचं आहे.
अभिमान होऊन चालणार नाही, तर आपल्याला आपली जाणीव पाहिजे की आता बऱ्यापैकी आपल्याला नॉलेज आलेलं आहे असं होईल. त्यांनी तर केमिस्ट्री मधून डिग्री घेतली, बीएससी झाले, थांबले नाही. त्यांनी पुढं एमपीएससीच्या त्यांनी परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये ते पास झाले. म्हणजे कधी कधी असं होतं तर डिग्री घेतली, बी ए झाला, एम ए झाला किंवा आणखीन एम कॉम झाला, एमएससी झाला, तर त्याच्यापेक्षा पुढं जाऊन मग या ज्या लोकसेवा याच्या आयोगातल्या ज्या काही असतात त्या घेऊन बरेचसे लोक सरकारी नोकरीमध्ये जातात. तलाठीची नोकरी मिळाली ती खूप भारी असते. पोलिसाच्या नोकरीकरता मुंबईमध्ये किती लोक येतात आणि रस्त्यावर झोपतात हे तुम्ही पाहिले असतील, त्यांना राहावं लागतं. म्हणजे अशा तर ह्या लहान लहान गोष्टीसुद्धा हे करताना फार परिश्रम होत असतं. डिग्री घेतली तुमच्यात नॉलेज आलं, पण त्या नॉलेजचा वापर करण्याच्या दृष्टीने व्यवहारात त्या सिद्धता करण्याकरता आपल्याला फार झटपट करावी लागते. त्यांनी ग्रॅज्युएट नंतर आणखीन 4-5 वर्षे काढली, परीक्षेला बसले आणि त्याच्यामध्ये उत्तीर्ण झाले. आज ते मोठ्या पदावर आहे. तहसीलदार हे पद लहान नाही, ते दिसायला शांत दिसले असे आपलं वाटले, आपल्यातच कोणतरी आहे. तहसीलदाराकडे की लोक लाईन वाटलं मला हे दाखला पाहिजे, मला तो दाखला पाहिजे, त्यांच्याकडे तो अहंकार नाही. तर अशा पद्धतीनं कामानं मोठं व्हायचं. नुसतं फक्त शरीराने तब्येत पाहिजे आपल्याला चांगली, पण नुसतं जाड जुळून फॅट होऊन नुसतं चालणार नाही, तर सुडोम होणं गरजेचं असतं. जसं आपला स्वभाव जो आहे तो सर्वांनी मिळून उचलून घेणार पाहिजे. आज आपल्याला डिग्री सर्टिफिकेट दिलेलं आहे. हे डिग्री सर्टिफिकेट जे आहे हे एक मानांकन आपल्याला दिलं गेले आहे की आता कॉलेजमधनं जे काही शिकायचं आहे, काय तुम्हाला तंत्र किंवा मंत्र जे दिलेले आहेत आपल्या आदरणीय सरांनी, ते संपून तुम्हाला एवढ्या एका ह्याच्यापर्यंत स्टेजपर्यंत पोहोचवलेलं आहे की तुम्ही उद्या समाजात जाऊन आपलं करिअर चालू करता, मग आपलं सगळं सामाजिक किंवा कौटुंबिक आर्थिक प्रपंच चालवण्यासाठी जे आपल्या शाळेने कॉलेजनी तंत्रमंत्र दिलेले आहेत त्याचा पुरेपूर वापर करून आपण आपलं पुढचं आयुष्यासाठी आपल्याला सक्षम केलेलं आहे आणि त्याच्या दृष्टीने तुम्ही नंतर आपली वाटचाल करू इच्छिता. मला फार काय बोलण्याचा काही अनुभव नाही आहे, परंतु एक दोन गोष्टी सांगेन ज्याचं मला कायमच फायदा झालेला आहे. एक आहे, सरांनी पण सांगितलं, विनम्रता ते कायम ठेवा. कितीही कुठल्याही उंचीवर जरी गेले तरी नम्रतेने बरंच काही आपल्याला साध्य करता येतं, किंवा आपली जेवढी कपॅसिटी असते त्याच्यापेक्षा नक्कीच आपल्याला जास्त मिळू शकतं. आणि दुसरं म्हणजे शिस्त. काहीही गोष्ट करायची असेल, जरी जेवायचं असेल, अभ्यास करायचा असेल, तुम्हाला व्यायाम करायचा असेल, आरामही करायचा असेल, तरी शिस्तीने करा. आणि ही जी गोष्ट आहे ती माझ्या अनुभवातनं सांगतो की नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळतं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे बेसिक आहेत, म्हणजे आपल्याला कॉलेजमधलं जे शिक्षण मिळतं त्या शिक्षण फक्त आपल्याला केपेबल करतं, बाकीच्या गोष्टी आपल्याला रोज शिकायला मिळतात त्याच्याप्रमाणे करायच्या. आणि ते शिस्तबद्ध आणि नम्रतेने केलं तर आयुष्यात तुम्ही नक्कीच सक्सेसफुल म्हणता येईल. सक्सेसफुलची व्याख्या तर काय तशी करता येणार नाही, परंतु आपापलं जे मानांकन आहे, मग मी काय ठरवलं, दोन गोष्टी ठरवलेल्या आहेत, कौटुंबिक असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, ते मिळण्यासाठी तुम्हाला त्याचं नक्कीच तुम्हाला मदत होईल. कर्मवीर अण्णांनी 1919 मध्ये वेद शिक्षण संस्थेची स्थापना केली. 2019 मध्ये आपल्या संस्थेच्या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झाली आणि संस्थेची शतकोत्तर वाटचाल खऱ्या अर्थानं सुरू झाली. या शतकीय वाटचालीमध्ये वेद शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था म्हणून गणली जाऊ लागली आणि संस्थेचा पसाराही तसाच वाढला. महाराष्ट्राच्या 15 जिल्ह्यामध्ये आणि कर्नाटकाच्या 1 जिल्ह्यामध्ये आज आपण काम करतोय. 750 अधिक शाखा आज संस्थेच्या विस्तारलेल्या आहेत आणि ह्या शाखा
बहुसंख्य शाखा ह्या ग्रामीण भागामध्ये विस्तारलेल्या आहेत. 95% शाखा या दुर्गम आणि अतिदुर्गम भागामध्ये पसरलेल्या आहेत. याचं एकमेव कारण म्हणजे कर्मवीर अण्णांचं जे स्वप्न होतं गरिबांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाची गंगा नेणं. आज आपण पाहतो की शिक्षण संस्था काढल्या जातात या मोक्याच्या जागी असतात, शहराच्या ठिकाणी असतात, परंतु अण्णांची ध्येय धोरणं ही वेगळी होती. कारण बहुजन समाजाचा उद्धाराचं व्रत त्यांनी घेतलेलं होतं आणि म्हणूनच ह्या सर्व शाखा आज आपण ग्रामीण भागात असल्याच्या आपल्या निदर्शनास येईल. राज्य शासन आणि केंद्र शासनाला सुद्धा आपल्या संस्थेचा या कार्याच्या निमित्तानं गौरव केलेला आहे आणि या देशातील एक आदर्श शिक्षण संस्था म्हणून आपल्याला पुरस्कार दिलेला आहे. कर्मवीर अण्णांची स्वप्नपूर्ती आपण शतकीय वर्षामध्ये खऱ्या अर्थानं केली असं मी म्हणेन. कारण अण्णांचं एक स्वप्न होतं की रयतचं एक विद्यापीठ व्हावं. 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपल्याला क्लस्टर युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त झाला आणि अण्णांचं अपुरं राहिलं जे स्वप्न होतं ते अण्णांच्या हितचिंतकांनी आणि कार्यकर्त्यांनी पूर्ण करून दाखवलं. संस्थेची जर गुणवत्तेची आपण गरुड भरानी पाहिली तर 6 कॉलेजेस आज ऑटोनॉमस झालेली आहेत आणि 24 महाविद्यालयांना ए ग्रेड प्राप्त झालेली आहे. म्हणजे उच्च शिक्षणामध्ये अतिशय उंच अशी भरारी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आपल्याला झाल्याचं पाहायला निदर्शनास येतं. आपल्या महाविद्यालयाची स्थापना 1970 झालेली होती आणि या साधारण 52 वर्षाच्या प्रवासामध्ये पनवेल, उरण, खानापूर, पेन या भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आपल्या महाविद्यालयानं केलं. अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रामध्ये अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यातील 2 विद्यार्थी आज व्यासपीठावर उपस्थित आहेत की ज्या जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नेतृत्व करताना आज आपल्याला दिसत आहे. आणि ही वाटचाल अशाच पद्धतीनं दैदिप्यमान पद्धतीनं चालू राहील असाही विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो.